नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? माझं नाव आहे सिद्धार्थ जोशी आणि तुमच्या सगळ्यांचं द करंट अफेअर्स शोच्या या 10व्या भागामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपलं नेहमीचं अपील, जे कोणी मित्र आम्हाला नव्याने या व्हिडिओमध्ये पाहत असतील आणि असाच करंट अफेअर्सशी रिलेटेड कॉन्टेंट जर का तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला करायचं फक्त एवढंच आहे की या चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे, खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून टाकायचं आहे, ज्यामुळे आमच्या नवीन करंट अफेअर व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात पहिले मिळू शकतील. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, पहिली बातमी आपल्याकडे आलेली आहे थेट सौदी अरेबियामधून. सौदी अरेबिया भारतामध्ये पायाभूत सुविधा, खाण आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रामध्ये तब्बल 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. ही माहिती एका मुलाखतीदरम्यान सौदीचे ब्रँड अँबॅसेडर डॉक्टर सौद बिन मोहम्मद अल सती यांनी दिलेली आहे. पुढे ते असंही म्हणालेले आहेत की सौदी अरेबियाची सगळ्यात मोठी तेल उत्पादन कंपनी आरामको आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्याबरोबरचा हा करार दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करणार आहे. अमेरिका संकटात असल्याचं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे. विरोधी डेमोक्रॅटिक पक्षांनी आता महाभियोगाच्या चौकशीचं हत्यार उपसल्यानंतर अस्वस्थ झालेले डोनाल्ड ट्रम्प यांनी देश कधी नव्हता इतका संकटात सापडल्याचा इशारा आपल्या समर्थकांना दिलेला आहे. पुढे ते असंही म्हणालेले आहेत की महाभियोगाच्या चौकशीमुळे लोकांचे हक्क सुद्धा धोक्यात आलेले आहेत. मलेशियाच्या पंतप्रधानांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत. काश्मीर मुद्द्यावरून मलेशियानं आता भारताच्या विरुद्ध भूमिका घेतलेली आहे. त्यामध्ये ते असे म्हटलेले आहेत की भारतानं जम्मू आणि काश्मीर हा सगळा भाग आक्रमण करून भारतामध्ये घेतलेला आहे आणि पाकिस्तान आणि भारताने चर्चेतून यावरती तोडगा काढावा असा फुकटचा सल्ला सुद्धा त्यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर ते असंही म्हणाले आहेत की जर भारताने संयुक्त राष्ट्रांकडे दुर्लक्ष केलं तर इतर राष्ट्रसुद्धा संयुक्त राष्ट्रांकडे दुर्लक्ष करतील आणि संयुक्त राष्ट्रांच्या कायद्याकडे सुद्धा दुर्लक्ष होईल असा फालतू दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. पाकिस्तानातल्या कर्तारपूर कॉरिडॉरचं उद्घाटन करण्यासाठी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग जाणार असल्याची चर्चा होती. मात्र काँग्रेसच्या एका सूत्रानं अशी माहिती दिलेली आहे की डॉक्टर मनमोहन सिंग हे निमंत्रण स्वीकारच करणार नाही आहेत, त्यामुळे त्या दिवशी ते तिथे उद्घाटनाला उपस्थितच राहणार नाही आहेत. या कॉरिडॉरचं उद्घाटन येत्या 9 नोव्हेंबरला होणार आहे. भाजपा पाठोपाठ आता शिवसेनेने सुद्धा आपल्या पहिल्या 70 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये स्वतः आदित्य ठाकरे यांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. आदित्य ठाकरे यावेळेला वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पुण्यात कोथरूड मतदारसंघामध्ये सध्या वातावरण चांगलंच तापलेलं आहे. कोथरूड मतदारसंघातून कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मात्र या मतदारसंघामध्ये खरी चुरस जी होती ती होती मुरलीधर मोहोळ आणि मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये. मात्र ऐन वेळेला चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे हे दोन्ही नेते नाराज झालेले होते. मेधा कुलकर्णी यांना विचारणा केली असता त्यांनी साश्रू नयनांनी असं सांगितलेलं आहे की बाकी पक्षांकडून सुद्धा मला ऑफर आलेल्या होत्या, मात्र मी त्या सगळ्या ऑफर नाकारलेल्या आहेत आणि माझ्या पाठीमध्ये खंजीर जरी खुपसला गेला तरी सुद्धा मरताना माझ्या तोंडून हेच उद्गार निघतील की भारतीय जनता पक्षाचा विजय असो. मात्र स्थानिक उमेदवारांना प्राधान्य न देता बाहेरच्या लोकांना उमेदवारी दिली गेली, यामुळे मेधा कुलकर्णी यांना समर्थन देणाऱ्या ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते सुद्धा आता खूप आक्रमक झालेले आहेत. ब्राह्मण महासंघाच्या वतीनं मयुरेश अरगडे आणि परशुराम सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी आता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रणांगणात उतरायचं ठरवलेलं आहे. त्यानुसार त्यांनी अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे. मित्रांनो, भारतासाठी एक अभिमानास्पद गोष्ट घडलेली आहे. 2014च्या सर्वेक्षणानुसार भारत स्वच्छतेच्या व्याप्तीमध्ये केवळ 38% यशस्वी झालेला होता. मात्र 2019च्या आकडेवारीनुसार या टक्केवारीमध्ये 38% वरून 98% वाढ झालेली आहे. याबद्दल संयुक्त राष्ट्रांतर्फे सुद्धा भारताचं कौतुक करण्यात आलेलं आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला चांगलंच यश आल्याचं या निमित्ताने दिसून येत आहे. स्टेट बँकेचं ऑफिस आता थेट ऑस्ट्रेलियामध्ये उघडलेलं आहे. मित्रांनो, परदेशात ऑफिस असणारी स्टेट बँक ही पहिली भारतीय बँक ठरलेली आहे. सध्या ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया स्टेटमधल्या मेलबर्न शहरामध्ये त्यांचं ऑफिस या ठिकाणी उघडलेलं आहे आणि इथून या ब्रँचचं सगळं कामकाज सुरू होणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या लुनर रिकॉनन्स ऑर्बिटर कॅमेराद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचे काही फोटो काढले गेले आहेत. यावेळेला नासानं भारताचं चंद्रयान 2 ज्या ठिकाणी उतरलेलं होतं त्या ठिकाणचे काही हाय रेझोल्युशन फोटोसुद्धा पाठवलेले आहेत. हे फोटो नासानं आज सकाळी जाहीर केलेले आहेत. नासानं या फोटोंबरोबर चंद्रयान 2 लँडिंगविषयीची माहितीसुद्धा दिलेली आहे. नासानं दिलेल्या माहितीनुसार भारताचं चंद्रयान हे विक्रम लँडरद्वारे सॉफ्ट लँडिंग करणं अपेक्षित होतं, मात्र चंद्रयानाने हार्ड लँडिंग या सर्फेसवरती केलेलं आहे. मॉब लिंचिंग विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणाऱ्या 50 सेलिब्रिटींच्या विरोधात FIR दाखल करण्यात आलेली आहे.
यामध्ये रामचंद्र गुहा, मणिरत्नम, अनुराग कश्यप, अपर्णा सेन यांच्यासारख्या ख्यातनाम व्यक्तींचा समावेश आहे. या व्यक्तींनी मॉब लिंचिंग बद्दल चिंता व्यक्त करत मोदींना खुलं पत्र या ठिकाणी लिहिलेलं होतं. मॉब लिंचिंग प्रकरणात सेलिब्रिटींनी मोदींना खुलं पत्र लिहिल्यानंतर बिहारच्या मुझफ्फरपूरमधल्या वकील सुधीर कुमार ओझा यांनी या प्रकरणी न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती. यावर मुख्य न्यायदंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांनी निकाल देत FIR नोंदवण्याचे आदेश दिलेले आहेत. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी 20 ऑगस्टला या प्रकरणी आदेश दिल्याचं ओझा यांनी सांगितलेलं आहे. ओझा यांनी यांच्या याचिकेमध्ये पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या 50 व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केलेला होता. सेलिब्रिटींनी लिहिलेल्या पत्रामधून देशाची प्रतिमा मलिन करण्याचा आणि पंतप्रधान मोदींच्या कार्याला कमी लेखण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आलेला होता. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंडविधानाच्या कलमाअंतर्गत FIR दाखल केलेली आहे. यामध्ये देशद्रोह, सार्वजनिक शांतता भंग करण्याचा आणि धार्मिक भावना दुखावण्याचा कलमांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. सो दॅट्स इट मित्रांनो, ह्या होत्या या आठवड्यामध्ये आलेल्या काही ठळक घडामोडी. तर नेहमीप्रमाणेच मित्रांनो, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि या घडामोडींचा सगळ्यांना फायदा व्हावा, त्या सगळ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका.